जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिलाय. सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटानं बिनविरोध जिंकल्यात. यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचं वर्चस्व होतं ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळेला सुद्धा यश मिळालंय. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील म्हणजेच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि जागा वाटपावरून शिवसेना भाजपचं बिनसलं असून भाजपच्या सगळ्या उमेदवारांनी एकाच वेळी अचानक अर्ज मागे घेतल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. भुमरे यांनी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा देऊ केल्यानं स्वाभिमान दुखावलेल्या भाजपनं सगळे अर्ज एकाच वेळेला परत घेतलेत. भाजपनं निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज भरले होते. या निवडणुकीत आता भाजप पदाधिकाऱ्यांची पुढची दिशा काय असणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. समोरून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आम्हाला जागा मिळत नव्हत्या म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मिळून निर्णय घेतला की पैठण तालुक्यात बाजार समितीची ही निवडणूक आपण न लढवता पक्ष संघटन मजबूतीसाठी व पक्ष वाढीसाठी आम्ही हा निर्णय घेतला की आपले 13 चे 13 उमेदवार ही मागे आम्ही घेतलेत, फॉर्म मागं घेतले आणि या निवडणुकीमध्ये पार्टी वरतून पक्ष जो आदेश देईल त्या आदेशानुसार आमचे सर्व पदाधिकारी काम करतील. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे तर शिवसेनेच्या ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सत्ताधारी गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकारी पॅनल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्या दुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे राज्यात एकमेकांच्या विरोधात कुस्ती खेळणारे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट इथं मात्र मैत्री करून एकत्र निवडणूक लढणार आहेत. भंडाऱ्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 147 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत तर भंडारा, पवनी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 4 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण 144 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं युती केली आहे तर काँग्रेस या तिघांविरोधात एकट्यानं लढतीय. मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे निकालानंतर समजेलच.